श्री स्वामी समर्थ। हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता, तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर हा दिवस होता बुधवारचा दिवस आणि इकडे सकाळी सकाळी माझं टिफिनची गडबड चालली आहे। टिफिन पूर्ण बनवून रेडी आहे, फक्त चपात्या राहिल्या होत्या, तर मग इकडे मी चपाती करत होते। चपाती झालं की आरूचं आवरून मग मी तिला स्कूलला घेऊन जाते, स्कूलला इन द सेन्स ऑटोपर्यंत। आधी मी तिला सोडायचे स्कूललाच नेऊन, पण आता ऑटो लावल्यापासून तेवढं माझं काम वाचलं आहे। तर इकडे मी चपाती भाजती आहे, कशी वाटते बघा चपाती, नक्की मला कॉमेंट करून सांगा। तुम्ही छान छान कॉमेंट केला तर मला अजून जास्त उत्साह येईल व्हिडिओ बनवायला, एडिट करायला, अपलोड करायला। तरीही मी तुमच्या कॉमेंटची खूप आतुरतेने वाट पाहत असते। तुम्ही व्हिडिओज बघता, लाईकही करत नाही आणि कॉमेंटही करत नाही, तर प्लीज फ्रेंड्स लाईक आणि कॉमेंट करत जा। इकडे आहो वाचत आहेत पेपर, चहा वगैरे घेऊन झालेला, आता ते जाणार होते ऑफिससाठी। इकडे मी त्यांच्याशी बोलत होते, आता आरुताई चालली आहे स्कूलला, बघू चला। आज ते तिचं खास आवरलेलं नव्हतं, कारण की हाच ड्रेस घालणार म्हणून ती हट्ट करत होती, आणि हा खूप जुना ड्रेस आहे तसा तर तिचा, पण मग मी नको म्हणत होते, पण मग मम्मी म्हटल्या की घाल असू द्या, तर ती ऐकत नाही आहे, तर काय करायचं। मग तोच ड्रेस घातला आणि मग ती गेली। इकडे तिला मी बिस्किट दिलेत फोडून, रोज काहीतरी खाऊ दिल्याशिवाय स्कूलला जात नाहीत मॅडम। आणि इकडे माझा नाश्ता आहे, कालचा खिचडा भात, डाळ, तूप आणि गवारीची गवारी नाही आहे ती, उसावरची शेंग म्हणतात त्याला, ती आहे। इकडे आमचं चालू आहे डेली रुटीन, सगळे गेले की मग मी घर सगळं आवरून मग ते स्वच्छ झाडू मारायला घेते। आपली मशीनसुद्धा सुरू आहे, तुम्हाला दिसत असेल, कारण की सगळे गेल्याशिवाय झाडू मारायला उत्साही येत नाही आणि पटपट मारताही येत नाही। मग त्यानंतर मग मी फरशा पण पुसून घेते, मॉपच्या साह्यानेच पुसते, त्यामुळं काही इतका इशू नाही, वाकावं जास्त लागत नाही आणि खूप छान निघते फरशीसुद्धा। रोजच्या रोज आम्ही फरशी पुसतो ना, तर ती एक सवय पडल्यागत झालं आहे, एखाद्या दिवशी नाही पुसली तर खूप असं वाईट वाईब झाल्यागत वाटतं, किंवा असं करमतच नाही। पण आम्ही काहीही होऊ देत, भलेही पाच वाजू देत संध्याकाळचे, पण आम्ही फरशी पुसतोच, त्याशिवाय आम्हाला फ्रेश वाटत नाही, माइंड फ्रेश होत नाही। कसं घर स्वच्छ असेल तर आपलं मन स्वच्छ असतं असं म्हणतात, मन फ्रेश राहतं जसं घर फ्रेश असलं तर तसंच आहे ते। इकडे मी पिती आंबील, दुपारच्या जेवणामध्ये पण मी आंबील घेतली होती थोडी, तीच ही आहे। आता मी वरती आले दुपारी आरूला झोपवण्यासाठी आणि मी थोडंसं आंबील अजून घेऊन आली आहे। आंबील खूप चांगलं असतं उन्हाळ्याच्या दिवसात, तरी ते प्यावंच। आणि व्हिडिओ छोटा झाला होता, तर हे थोडे एक्स्ट्रा शॉट्स आहेत, होप की तुम्ही एन्जॉय कराल। आरू आमची तेव्हा 2.5 महिन्यांची होती। स्वीटू कोण आहे ग, स्वीट आहे। फ्रेंड्स, व्हिडिओ येते संपवते, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, धन्यवाद।